म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीत सतत का मध्ये यायचं असतं तुला? सगळ्यात आधी मला क्रॉस करून तू ती स्पर्धा जिंकलीस, मग माझी कंपनीतली चेअर घेतलीस, माझी पोझिशन, माझी डिग्निटी सगळं स्पॉइल केलं आणि आता माझा सारखा एक मिनिट आता तुम्ही माझं ऐकून घ्या. मी या कंपनीमध्ये जे काम करते ते कुणाला तरी दाखवायला, हरवायला किंवा कुणाची तरी डिग्निटी स्पॉइल करायला नाही, तर प्रामाणिकपणे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. जे मी तुम्हाला या आधीही क्लिअर केलं होत, माझी स्पर्धा इतर कोणाशी नाही, स्वतःशी आहे. आणि तुम्ही हे जे काही म्हणताय ना त्याला काहीही आधार नाहीये. या उलट आजवर मला जो काही त्रास होत आलाय त्याबद्दल तुम्हाला जाब विचारण्यासाठी माझ्याकडे बरंच काही आहे. पण मी नाही विचारणार, कारण माझं ध्येयच वेगळं आहे आणि मुळात मला या सगळं पडायचंच नाहीये. आणि आता प्रश्न राहिला सार्थक सरांचा, तर तुम्ही जो काही विचार करताय ना तसं काहीही नाहीये. तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. गैरसमज? मी गैरसमज करून घेते? तू काय मला मूर्ख समजलीस? मी बघितलंय सार्थक दरवेळी तुला फेवर करतो आणि छोट्या छोट्या प्रॉब्लेम मध्ये धावून येतो, कारण ते कंपनीचे बॉस आहेत आणि मी त्या कंपनीची एम्प्लॉई आहे. आणि मीच काय बेणारे सर असो किंवा इतर कुणीही एम्प्लॉई असो, ते प्रत्येकाच्या अडी अडचणीत मदत करायला धावून जातात, कारण मुळात ते माणूस म्हणून खूप चांगले. आणि ह्या चांगुलपणाचा जर कोणी फायदा घेत असेल ना तर मी ते सहन करून घेणार नाही, कारण मी सार्थकची होणारी बायको आहे. रेशमा मॅडम, मी कसं समजावून सांगू तुम्हाला? तुम्ही प्लीज डोक्यातून हे सगळं काढून टाका. कसं काढून टाकू? तू संधी तर दे मला आनंदी. मी बघते 2 दिवस झाले सार्थक मला वेळ देत नाहीये, कुठेतर म्हणे पोलीस स्टेशनला जातोय. अगं सतत का मध्ये येत असते आमच्या? कोणाचं चांगलं झालेलं नाही सहन होत का तुला? का लुडबुड करतेस तू? रेशमा मॅडम, मी काहीही मुद्दाम केलेलं नाहीये. त्यावेळेस ते काम इम्पॉर्टंट होतं म्हणून मी सरांना कॉल करत होते. काय इम्पॉर्टंट आहे आणि काय नाही ना हे तू नाही ठरवायचं आनंदी.